राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात होणार आहे. पहिला समारंभ येत्या 2 डिसेंबर रोजी होणार असून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यांच्या हस्ते 1 DSC आणि 2 PhD धारकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येईल अशी माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. दीक्षांचा दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये होण्याची व त्यात तिन्ही सेना दलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांना निमंत्रण दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी बुधवारी दिली. 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे राष्ट्रपतीच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ होत आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय या समारंभाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहे. या दीक्षांत समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून DSC पदवी प्राप्त करणारे डॉ रामचंद्र हरिसा तुपकरी आणि डॉ TV गेळाम सुवर्ण पदक आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतिदास रामटेके हिला राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.